विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को। जय देव जय देव, जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव। महाराष्ट्र आवाज, संघर्षाचा आवाज। मुंबईतील गणेश कल्याचे गणपतीच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत। त्या ठिकाणी मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की यावर्षी दगडूशेठ हलवाई या संस्थेने कशा पद्धतीने या आरासाची जी काही उपाययोजना केली आणि त्यांच्या वार्षिक जे काही त्यांचे उपक्रम आहेत त्याबद्दल आपण माहिती करू। आपल्या ट्रस्टची स्थापना 127 वर्षापूर्वी झाली। श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट हलवाई जे आहे या चौकातले मोठे व्यापारी, त्यांनी 127 वर्षापूर्वी स्थापना केली। त्याच्यानंतर तात्यासाहेब गोडसे, मामासाहेब रासने, अप्पासाहेब सुरेशी ह्या सगळ्यांनी मिळून ही ट्रस्टची वाटचाल पुढे आली। आज 127 वर्ष झाली। आज 127व्या वर्षी कोणार्कच्या सूर्यमंदिराचा भव्य देखावा उभा केला आहे। आणि तुम्ही इथं बघत असाल तर ट्रस्टचे अनेक सामाजिक उपक्रम, म्हणजे इथं एवढी मोठी आरास आहे, इथं हजारो म्हणजे लाखो भाविक अखंड महाराष्ट्रात नाही, अखंड हिंदुस्थानात नाही, इथं सर्व लोक आहेत आणि जगभरातून म्हणजे परदेशी नागरिकसुद्धा इथं रोज हजेरी लावतात। आणि इतके म्हणजे सतत इथं भाविकांचा ओघ आहे, म्हणजे कधीही असं होत नाही 24 तास इथं भाविक नाही असं कधीही होत नाही। इथं 24 तास हजारो लोक मांडवात उपस्थित असतात आणि ट्रस्टचे ही येणारी देणगीतनं सामाजिक उपक्रम म्हणून एक ससून, आपलं ससून रुग्णालय पुण्यातलं मोठं ते चालवतं। पिताश्री वृद्धाश्रम आहे आपलं मोठं, म्हणजे वृद्धांसाठी एक स्वतःचं एक वेगळं वृद्धाश्रम ट्रस्टनी स्थापन केलं आहे। संस्कार वर्ग चालू आहे। जय गणेश पालकत्व योजना आहे, म्हणजे तिथं जवळजवळ 500 विद्यार्थी ट्रस्टनी दत्तक घेतले आहेत। असे अनेक म्हणजे जेवढे उपक्रम सांगाल तेवढे कमी आहे ट्रस्टचे। इतके सगळे म्हणजे सर्व थरातून म्हणजे गरीबातल्या गरीब सगळ्यांनाच ट्रस्टतर्फे रोज सतत मदत केली जाते। म्हणजे कुठलंही इथं आला भाविक आणि जो गरजू आहे तो रिकाम्या हाताने इथनं कधीच जात नाही। आणि जेवढे जेवढे लोक येतात त्यांचं नवसाला सगळ्याच गणपती पावतो, म्हणजे ज्या ज्या इच्छा आहे त्या सगळ्या इच्छा भाविकांच्या मनोकामना सर्व इथं पूर्ण होतात, असं कधीही होत नाही की काही जात नाही। आणि आत्ताही आलेल्या पूरस्थितीत तर आमचे सिद्धार्थ गोडसे आहे, ते तुम्हाला सांगितले ते पूरस्थितीचा आढावा हे स्वतः घेतला आहे। जय गणेश, मी सिद्धार्थ गोडसे। आपल्याला आत्ता कोल्हापूरमध्ये जी काय परिस्थिती आली तेव्हा आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी आणि जिल्हाधिकाऱ्यांशी आपण संपूर्ण बोलणं केलं, पाहणी केली। तिथं आपल्या असं लक्षात आलं की तिथं किरकोळीत आपण फक्त कपडे अन्न न देता संपूर्ण गाव वसवलं पाहिजे। त्या हिशोबाने त्यांनी आपल्याला गणपतीनंतर आपल्याला एक गाव दत्तक देता येते। आपण तिथं 10 कोटी रुपयेपर्यंतची तरतूद केलेली आहे। तिथं आपण त्या 10 कोटी रुपयात शाळा, रस्ते, मंदिर, मस्जिद, तलाव, विहिरी आणि ज्या रोजच्या उपयोगातल्या गरजू वस्तू आहेत त्या आपण तिकडे देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण संपूर्ण स्वयंपूर्ण ग्राम असं तिथं उभारणार आहोत। गणपतीनंतरच त्या कामाला लवकरात लवकर त्याची सुरुवात होईल। आपण कोणतं गाव दत्तक घेतलं असेल हे सांगता येईल? जिल्हाधिकारी आणि प्रशासन आपल्याला जे गाव देईल आपली तिथे काम करण्याची पूर्ण प्रामाणिकपणे काम करण्याची तयारी असेल आणि ते देतील त्याची गणपतीकडून आणि आमच्या सर्व मंडळांकडून कार्यकर्त्यांकडून व्यवस्थितपणे आम्ही काम करू। गणपती दगडूशेठ हलवाई यांच्या ट्रस्टने एक गाव दत्तक घेण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या गावासाठी ज्या ज्या उपाययोजना करण्यात येणार आहेत त्या सर्व करण्याचं ह्या मंडळांनी तयारी दर्शवलेली आहे। कॅमेरामन सचिन साळवे आणि राकेश कदम, दगडूशेठ हलवाई, पुणे।